आहे घ्या, इथे लिहिलंय बघा, स्थगिती आहे, माफी नाही आहे, स्थगिती. नाही नाही, स्थगिती हा का दूध का दूध और पाणी का पाणी, गोलेज गोबाई डेटा, स्थगिती माफी नाही केलेली, स्थगिती दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगर, पिंपरी चिंचवड आणि डोंबिवली ला जी माफी केलेली आहे. तो सो सेम जी आर हा ह्या भागासाठी त्याची अंमलबजावणी व्हावी, आमची बाकी काही मागणी नाही. ही जी सगळी 34 गावं आहेत त्याची कृती समिती आहे बघा. या कृती समितीनी ह्या 34 गावांना जसा पिंपरी चिंचवड आणि डोंबिवलीला न्याय दिला तसा आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी. नाही, परवा दिवशी दादांनी सांगितलं की 7 वर्ष 10 वर्ष असा काही फॉलोअप नसतो हॉस्पिटलचा, तुम्ही त्याबाबत फॉलोअप करत होता, त्याबाबत तुमचं काय म्हणणं? मी एकटी करत नव्हते, सगळे माझे सहकारी मिळून करत होते. इथे सचिन दोडके स्वतःच उभे आहेत, सायली इथे आहे, त्यांना आणि लेट्स गो बाय डेटा ना, पत्र आहेत ना, पत्र तर खोटं बोलत नाहीत. त्याच्यामुळे सगळ्या मीटिंगच्या मिनिट्स असतात सरकारमध्ये, तर मिनिट्स, पत्र, त्याचे फोटो, सोशल मीडिया, किती गोष्टी आहेत. तो आता काही एवढं अवघड नाही. त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट अशी की दोन्ही दादांनी सगळे नगरसेवक निवडून आणले. चंद्रकांत दादा तर 2019 ला आले, याच्याबाबत चर्चा आहे. 2017 नगरसेवक दोन्ही दादांनी कसे निवडून आणले? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जे बोलले त्यांना विचार. हा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसं टॅक्स लावतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. आणि ही जी दडपशाही आहे, गरीब कष्ट करणार म्हणजे जो अन्याय करणार हे सरकार आहे. तुम्ही बघताय गेले जवळपास वर्ष झालं शेतकरी दिल्लीत आंदोलन करतायत, कांद्याचा परिस्थिती तुम्ही बघताय रडकुंडीला आलेला आहे. आणि ह्या राज्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होत आहेत? तर त्या आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. मग 6,000 रुपये ते देतात, आम्ही हमी भाव देतो, डबलिंग ऑफ इन्कम, हे सगळं झालं असतं तर आत्महत्या का केल्या असत्या या शेतकऱ्यांनी? त्यामुळे अतिशय नॉन सिरियस हे सरकार आहे. ते कधी असल्या कुठल्या प्रश्नासाठी दिल्लीला जात नाहीत, तिथे पाठपुरावा करत नाहीत. इथेनॉलचा यू टर्न हा चुकीचा निर्णय होता, कांद्याची निर्यात बंद करणं हा चुकीचा. कधीतरी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणी दिल्लीला जाऊन न्याय मागितलाय का याच्यासाठी? तर कधीच नाही. आघाडीचे नियम कायदे, त्यांचे पालकमंत्री पद, सीट, ह्याच्यासाठी सगळे दिल्लीला जातात. पण तुमच्या आणि माझ्या सुखदुःखासाठी या राज्याच्या नागरिकांच्या कष्टासाठी कोणीही दिल्लीला जात नाहीत आणि कुठलेही निर्णय घेत नाही. डोंबिवली आणि हाच तर अन्याय आहे. या 34 गावांवर का एवढा राग आणि रोष? हा अन्याय काय होतोय यांच्या विरोधात? काय असं केलं या गावांची चूक काय की पिंपरीसाठी चिंचवडसाठी तुम्ही एक नियम लावता, डोंबिवली आम्ही नागरिक नाही या भागाचे, या राज्याचे, या देशाचे नागरिक नाही होत आम्ही. मग डोंबिवलीला एक नाही, पिंपरी चिंचवडला एक, आणि आमच्यावर अन्याय. आता तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छाच होते, सत्तेतल्या लोकांना तुम्हाला विचारायला लागेल की गाईच्या गोठ्याला त्यांनी सांगितलं ना, मी आता बोलले ना त्याच्यावर. आणि अजून एक असा प्रश्न होता की विजय शिवतारेंनी दोन्ही पवारांना एक आव्हान दिलेलं, त्याबद्दल तुम्ही काय? लोकशाही हो, प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे, लोकशाही आहे. खरंच आहे अर्थ अहो, मी अहो इलेक्टोरल बॉन्डच्या विरोधात जेव्हा सुरू झाले ना तेव्हाच आम्ही बोललो, हे काय नवीन नाही. इलेक्टोरल माहिती आज येईल का बाहेर? आता हे सरकारच कळेलच ना दुपारपर्यंत. तो फक्त एकटा भ्रष्टाचार नाही आहे, पेटीएमचा पण भ्रष्टाचार आहे. पेटीएममध्ये 27,000 कोटी रुपये कुणाचे गेलेत? गरीब कष्ट करणाऱ्यांचे गेले. इलेक्टोरल बॉन्ड्स घोटाळा, आता पेटीएम घोटाळा, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने इनकमिंग चाललंय, ज्यांच्यावर आरोप केले. आता अशोक चव्हाणांवर मी तर काय आरोप केले नाही. अशोक चव्हाणांनी वीर पत्नी जे सुपुत्र शहीद झाले त्यांच्या जमिनी लाटल्या असं मी नाही आरोप केलेला, भारतीय जनता पक्षाने केला आहे. आणि आज कुठल्या पक्षात आहे आदर्श घोटाळा? अशोकराव आहेत ना भारतीय जनता पक्षात, मग जबाब दो. मग भ्रष्टाचार केला का नाही अशोक चव्हाणांनी? तपास बाबू वेस्ट बेंगॉल, त्यांच्यावर ईडीची रेड झाली होती 6 महिन्यापूर्वी. आता भारतीय जनता पक्षात आहेत, किती उदाहरणं देऊ तुम्हाला? पूरी लिस्ट आहे माझ्याकडे अशी, ती देते तुम्हाला. कल मैं हिंदी में जानना चाहता हूँ, जो आज मोर्चा बनने आया इसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? ये हमारे यहाँ जो अन्याय हो रहा है इसके खिलाफ ही हो रहा है. पोलीस भरतीसाठी मुलं तुम्हाला भेटली,
नाही मुलं जी भरती आहेत त्यांना तुम्हाला नोकरी मिळणार असं पत्र लिहिलंय आणि आता म्हणतायत वेटिंग मध्ये. पण मग आधी पत्र गेलंच कसं की तुम्हाला घेतलंय नोकरीवर. अर्थातच ती मुलं अस्वस्थ आहेत. त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने. ऐकून पण घेत नाही हे सरकार. त्यांचा ताफा जातो. पोलीस त्या मुलांना सांगतात की तुम्ही जर इथे गडबड केली तर आम्ही पोलीस स्टेशनला नेऊ. महाराष्ट्रातली कष्ट करणारी मुलं आहेत ही. त्यांना तुम्ही नोकरी मागतात म्हणून पोलीस स्टेशनवर नेणार? पिंजऱ्याचे का गाड्या बोलवल्या त्यांच्यासाठी? कुठली दडपशाही लावली आहे ही?